महाविकास आघाडीची प्रचार सभा सुरू आहे. नाना पटोले, अजित पवार आणि आदित्य ठाकरे या सभेला आलेले आहेत. आजी सुद्धा सभेला आलेले आहेत. आजी, वय काय आपलं? 82. बरं, कुठल्या पक्षाकडून आलात तुम्ही? पक्ष नाही मला आठवत. चिन्ह कुठलं? चिन्ह कुठलं? हे झेंडे दिसतात ना. पंजा मतदान करायचंय आता या निवडणुकीत, बघू आता काय आपला. पण आपला तुम्ही म्हटले ते पंजावरच करायचंय का? हा. पण निवडणूक निशाणी तर वेगळी, यावेळेस घड्याळ आहे. घड्याळ करू ना, त्याचं काय नाही. आम्ही राष्ट्रवादीचे होतो पहिले, आता इकडे घेतलंय त्यांनी, बायांनी आणलंय, नाही आपला राष्ट्रवादीच होता. म्हणजे आता पंजा नसलं तर मग घडीला करायचं? घरी करू, काय काळजी करू नका. तो पण राहिले पाहिजे ना, जगले पाहिजे ना. नाव काय तुमचं? वनमाला आखाडे. बरं, काय करत असता? घरी बसून आहे. बरं, पंजालाच का मतदान देता तुम्ही? पंजाला देत नाही आम्ही, आता पहिलं देत होतो, आता घडीला देतो आहे ना आम्ही. आता घडीला का? कारण आम्ही पहिल्यापासून त्याचेच आहेत ना, राष्ट्रवादीचे. मी काम करत होते तिथं राष्ट्रवादीचं कार्यकर्ते म्हणून. म्हणजे पवारसाहेबांचं चांगलं काम आहे. आता होत नाही, आता बसणं चालणं होत नाही म्हणून ते इथं बसले. कोण उभे आता राष्ट्रवादीकडून? आता काय माहिती कोणी आले ते सांगितलं कोणी, तर समजतं आहे आपल्याला. नाना काटे उभे आहेत, ओळखता त्यांना? हो, त्यांच्या घरी जाऊन आलोले आम्ही. आणि त्यांच्या विरोधात लक्ष्मण भाऊंच्या पत्नी आहेत अश्विनीताई उभ्या. आता उठली अफवा अशी, पण आपल्याला का आपण पाहिलं नाही, बघितलं नाही, कसं म्हणायचं काय. आता लक्ष्मण भाऊ गेल्यानंतर ही पोटनिवडणूक ना? हो, त्यांना आणून निवडू आपण, त्याचं काही चिंता नाही. ते तुमच्या पक्षाच्या विरोधात आहेत? त्या विरोधात आहेत. बरोबर, मग त्यांना मतदान नाही का? असे इच्छा तर त्यांनाही करू, काय करते नाही करतो. इकडे एकमताने का होतं, तिकडं करू आपण, काही काळजीने करू. ही निवडणूक न घेताच त्यांना निवडून द्यायला पाहिजे होतं असं वाटतं का तुम्हाला? आता काय सांगू मी, आता तसं काय सांगता येत नाही भाऊ मला. मग मतदान कोणाला आता बघू, आता कोणतं घडी असेल तर घडीला करू, पंजा असेल पंजाला काय करायला, तरी एकाला करायचं आहे बस. आपण बघू शकतो की आजी 82 वर्षाचे आहेत, या सभास्थळी आलेले आहेत. बाहेर ऊन आहे, तर इथं सावली असल्यामुळे आजी इथं सावलीत बसलेले आहेत. पण त्यांना पक्ष विचारलं तर पक्ष काही सांगू शकले नाही, मात्र पंजा मात्र त्यांनी नक्की सांगितला. आणि घड्याळ हे चिन्ह म्हटलं की ते बोलले की आम्ही घडीसाठी काम करणार आहो, अशी त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे.